नंतर अपयश आलो होतं या संघाला. मात्र पाहिजे या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतील. 5 षटकांची मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बलीला तुम्ही पाहतायत. बली भुईर एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून सातत्याने ओळखला जातो गावदेवी काकडवल साठी. आणि या मॅच मध्ये पाहिजे कशा प्रकारे कामगिरी करेल. मागच्या वर्षामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता या स्पर्धेमध्ये. उसारली संघ पहिला बॉल तुम्ही पाहतायत. आलंदो कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. एक सिंगल त्या ठिकाणी कम्प्लीट होते आणि या सिंगलने अकाउंट ओपन केला फलंदाजांना. तुम्ही मैदानावरती शांत क्रिकेट. दिनेश च्या बॅट मधून पहिली धाव येते. संघाची धावसंख्या 1 वरती तुम्ही पाहतायत. पहिला पूर्वार्ध खेळाचा या मॅचच्या दरम्यान पहिल्या बॉल वरती सिंगल आले. आता स्ट्राईक मिळाली आहे फलंदाज हरीश मुंडे. एक मोठा फलंदाज आहे. इथं मात्र लेप केला हा बॉल. मात्र पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय. आणि नक्कीच गोलंदाज तिसऱ्या पंचांची मदत मात्र इथे घेण्यात आली आहे. डब्ल्यू टी सीच्या माध्यमातून पूर्णपणे चेक केले जाईल आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि यस नक्कीच पाठवलंय पंचांना तिसऱ्या पंचांच्याकडे. आणि तिसरे पंच या ठिकाणी पूर्णपणे चाचपणी करतील आणि योग्य ते निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. ऑनफील्ड अंपायर डिसिजन असेल तर तुम्हाला मान्य करावं लागेल. पंचांचा इशारा वाईट बॉलचा आला आहे. कारण या अभ्यंतर दाबीने संघाची धावसंख्या तब्बल तुम्ही पाहताय 2 वरती. पहिल्या बॉल वरती आली सिंगल आणि दुसऱ्या बॉल वरती वाईट बॉल आलाय गोलंदाज बली भोईरचा. या मॅच मध्ये 5 षटकांची मॅच आहे ना तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे. आणि शांताने सावध सुरुवात इथे केली आहे गावदेवी उसरली संघाचा फलंदाज. तुम्ही पाहताय नॉन स्ट्राईकला उभा आहे. तुम्ही पाहताय दिनेश आणि स्ट्राईक रेनला हरीश मुंडे. पुढचा बॉल आता मात्र वेगवान गोलंदाजी. मगाशी देखील उल्लेख याच नावाचा केला होता. बली भुईर एक वेगवान गोलंदाज म्हणून सातत्याने गावदेवी तुम्ही पाहताय त्या काकडोलासाठी गोलंदाजी करत आला. आणि या मॅच मध्ये त्याचा वेग तुम्हाला पाहताय त्या हरीश मुंडेच्या विरोधामध्ये. उत्तर कसे राहील हरीश या मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले प्युमनचे षटक. प्रगतीपथावरती गोलंदाज बली. चांगला बॉल आहे पुन्हा एकदा शॉट मिडॉनला बॉल चालला. एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि या सिंगलला संघाची धावसंख्या तब्बल पुढे जाते आहे. तुम्ही पाहताय तर गुणे तालिकेवरती 3 धावा धावसंख्या फलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना या मॅचमध्ये भरपूर मजा येईल. दोन्ही संघ ताकदवर या संघादरम्यान मात्र तुम्हाला लढत पाहायला मिळते आहे. या मॅचमध्ये गोलंदाज सज्ज बली भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती इनफील्डच्या वरना फटका भरपूर चांगला गॅप शॉट सिलेक्शन. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा भरपूर चांगला वापर करत असताना फलंदाजांना ठोकलाय. या बिले तुम्ही पाहताय त्या दिनेशच्या बॅट मधून पहिला चौकार. बोला गणपती बाप्पा. पिलच्या भरणा इथून मात्र खूप चांगला फटका तुम्ही पाहिला दिनेशच्या बॅट मधून. आणि सुरुवात करत असताना आता या मॅच मध्ये चौकारांना चांगली बॅटिंग. गोलंदाज बली कशा प्रकारे कम बॅक दाखवत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय. आता मात्र मागील चेंडू थोडासा ओरपीच होता आणि हा बॉल वरती षटक गुडल्यांचा बॉल अतिशय वेगाने निघून जातो आहे. फलंदाज दिनेशला चकमा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूचे होते सांगता. आणि या डॉट बॉलनं मात्र संघाची धावसंख्या थांबते. तब्बल तुम्ही पाहताय 7 वरती. 7 धावा धावसंख्या फलकावरती. गोलंदाज बली पुन्हा एकदा शॉर्ट टर्मॅनला बीट केला. डेफिनेटली गतीचा वापर करत असताना दिनेशच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळते. ताकदीपेक्षा युक्तीश्रेष्ठ दाखवले आहे. आणि दिनेशच्या बॅट मधून येतोय या अंतिम बॉल वरती चौकार. आणि या 4 धाब्याने संघाची धावसंख्या आता तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळतीये. तब्बल तुम्ही पाहतायत गुणे तालिकेवर त्या लागला. पहिलं षटक संपलाय. बिनगडी बाद चांगली सुरुवात आपण म्हणूया गावदेवी उसारली संघाची. तब्बल 11 वरती.
तब्बल तुम्ही पाहताय त्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात, 11 धावा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्या. आता मात्र गोलंदाजी मध्ये पुन्हा एकदा बदलाव करण्यात आलेत. गोलंदाज येत आहेत महेश मडवी, या गोलंदाजचा वापर या षटकामध्ये करण्यात आलाय. स्ट्राईक रेला हरीश मुंडे, फटका चांगला आहे. स्टेअर करत असताना एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल चाललाय. घरंगल थोडासा वेल घेतात आणि त्याचा फायदा लगेच उचलताना दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले. वेगवान रनिंग आता मैदानाच्या आतमध्ये होते. दोन फलंदाज हरेश आणि दिनेश चांगली बॅटिंग करतायत. ही दोन सलामीवीर या मॅच मध्ये सातत्याने चांगले क्रिकेट हरेश मुंडेच्या बॅट मधून आलाय. कवदीप विसारलीसाठी या मॅच मध्ये शांत पवित्र ते घेत असताना खोलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र अंतिमच्या क्षणाला चेंडूला पकडता आलं नाहीये. त्यामुळे 2 धावा वेगाने याही बॉल वरती मिळतील आणि या 2 धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये. तब्बल गुणे ताली की वरती 15 वरती चांगली सुरुवात तुम्ही पाहतायत. बिनगडीबाद 15 अशी सध्याच्या घडीला बॅटिंग या मॅच मध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. कवदीप विसारली संघाकडनं स्विच करायचा होता वेगवान बॉल डॉट चेंडू जी सांगता होता होत असताना या मॅच मध्ये गोलंदाजाचं कौतुक व्हायला हवा कारण भरपूर वेगानं हा चेंडू फेकला होता. आधीच मुवमेंट दाखवली होती फलंदाज हरीश मुंडेनं आणि त्यानंतर जो वेगावरती ओळखला जातो गोलंदाज सातत्यानं महेश मडवीला तो वेग त्याने या मॅच मध्ये दाखवलाय. संघाची धावसंख्या 15 वरती थांबतीये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती या मॅच मध्ये राईट अप राऊंड विकेट फटका तुम्ही पाहता. आता मात्र गॅप मध्ये निघून चाललाय क्षेत्ररक्षक. येतात वेगाना बॉल वरती लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती आणि 2 धावा इथेही मिळत आहेत आणि या 2 धाबीच्या मदतीनं संघाचे धावसंख्या तुम्ही पाहताय तब्बल जाऊन पोहोचते 17 वरती. चांगली बॅटिंग हरीशच्या बॅट मध्ये एक की मोठा फटका नाहीये मात्र सिंगल डबलला प्राधान्य मैदानावरती दिलं जात आहे. आणखीन एक चांगला बॉल आहे स्क्वेअर लेगला हलक्या त्यानं ड्राईव्ह करत असताना एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथेही 2 धाबा मात्र या ठिकाणी पूर्ण करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. चांगला चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला प्रतिउत्तर देणं ही हरेश मुंडेची ओळख आहे आणि ती ओळख मैदानावरती स्पष्ट देते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय त्याच्या विरुद्ध जर आक्रमण झालं तर इथे विकेट मिळू शकतीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि त्याच्याच मुलं शांत पवित्र घेतलाय आता हरेश मुंडेनं या मॅच मध्ये चांगली बॅटिंग तो करताना दिसलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला ड्राईव्ह करत असताना हा फटका एकदा झाली कम्प्लीट. आता दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी कम्प्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळतात आणि सिंगल डबलला भरपूर चांगलं प्राधान्य दोन फलंदाजांच्या माध्यमातून एंड ऑफ द ओव्हर. दुसरं मात्र या ठिकाणी तुम्ही पाहतायत पाणी मैदानावरती लगेच घेऊन जा, पाण्याची मागणी करण्यात आली आहे. आणि उर्वरित तुम्ही पाहतायत 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस तुम्ही पाहतात गावदीपी उसारली संघ पहिल्या अंकामध्ये बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचल्या बिनगडीबात 21 वरती. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 षटकाच्या अखेरीस गावदीपी उसारली संघ जिथे बॅटिंग करत असताना 21 वरती तुम्ही पाहताय. दोन्ही फलंदाज मात्र मैदानावरती सेट असताना फलंदाज दिनेश आणि हरेश चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 1 चौकार फक्त या मॅच मध्ये आले, 2 चौकार आलेत फलंदाज दिनेशच्या बॅट मधून आणि जेवढ्या धावा बनल्यात ते सिंगल डबल ना या मॅच मध्ये बनल्यात. चांगली रनिंग मैदानावरती दोन फलंदाजाची चांगली फिटनेस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. 21 वरती संघाची धावसंख्या फलकावरती 10 धावा आतापर्यंत लागलेत. षटक 3 आता बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पावशे या षटकामध्ये तुम्ही गोलंदाजी करताना त्यांना पाहतायत. पहिला बॉल फलंदाज दिनेश साठी वेगवान बॉल आहे
आणि इथून मात्र बीट करत असताना फलंदाजाला चांगली गोलंदाजी. आता गोलंदाज आकाश पावशाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूत त्याने डॉट फेकला, त्यामुळे थोडासा आता दबाव वाढेल या मॅच मध्ये. बॅटिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी उसारली पडती. दोन चौकार आतापर्यंत आला दिनेशच्या बॅट मधना. आता फटका तुम्ही पाहतायत, उर्पी सोदा आणि पाठवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग 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 हिट षटकार. इथे तुम्ही पाहताय थोडासा खराब चेंडू होता आकाशाने, त्याला पाठवला अगदी सीमापलीकडे फलंदाज दिनेशनं. खूप चांगला फटका तुम्ही पाहिला दिनेशच्या बॅट मधून. थोडासा खराब बॉल होता, उर्पीच होता आणि त्याला पनिश केलं फलंदाज दिनेशनं. आता सुंदर बॉल आहे खोदून काढला अक्षय शाह. बॉलला डीप मध्ये बॉल चाललाय काव कॉर्नरकडे. एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या आता पुढे जाताना डबल मिळत आहेत. दोन धावा त्या ठिकाणी मिळत आहेत आणि या दोन धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या तब्बल तुम्ही पाहता 29 वरती 29 धाबा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज आकाश पावशेला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना. तिसरं स्पेल या मॅच मध्ये. आता फुलटॉस आहे, ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट होतीये आणि या सिंगलला संघाची धावसंख्या तब्बल पुढे जातीये. तब्बल 30 वरती 30 धाबा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत लागल्यात. बॅटिंग करणारा संघ गावदेवी उसारली सलामीची जोडी या मॅच मध्ये आतापर्यंत तुम्हाला मैदानावरती चांगलं बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. हरेश ची विकेट मिळू शकते आणि यस पहिला धक्का लागतोय हरेश मुंडेच्या रूपाने आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू देखील देतोय गोलंदाज आकाश पावशे आणि पहिला गडी बाद होतोय गावदेवी उसारली संघाचा. हरेश मुंडे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का इथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये देण्यात आला गोलंदाज आकाश पावशेच्या रूपाने. खूप चांगली गोलंदाजी आता तो करतोय. एक षटकार याही षटकामध्ये लागलाय, त्यानंतर त्यानं कमबॅक देखील दाखवला. याच गोष्टीचा देखील उल्लेख व्हायला आपण या मॅच मध्ये. गावदेवी काकडवल संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय पहिल्या अंकामध्ये या मॅचच्या दरम्यान. गोलंदाज आता तुम्ही पाहतायत आकाशला गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. शॉट दरम्यानला आता चुकी नाहीये आणि विकेट मिळतीये. येत्या क्षणी परतावा लागेल. आल्या पावली माघार येतोय फलंदाज. हा बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार धक्का लागतोय. मात्र या मॅच मध्ये तुम्ही पाहतायत गावदेवी उसारली संघाला तीन षटक संपलेत दोन गडी बाद अशी मात्र अवस्था तुम्ही पाहतायत गावदेवी उसारली संघाची. एकूण धावा असताना 30 वरती. नक्कीच या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलाय, त्या गोल्डन मॅन अशोक शेलके यांचा सॉन्ग या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून फेज झाला. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या तीन षटकाचा खेळ संपलाय आणि तीन षटकामध्ये संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहतायत सध्याच्या घडीला 30 वरती 30 धाबा धावसंख्या फलकावरती. इथं तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे चांगली फाईट तुम्हाला इथं जरूर पाहायला मिळेल. दोन षटक अजूनही बाकी आहेत या मॅच मध्ये. गावदेवी उसारली संघ दोन विकेट त्याने गमावले आहेत. अंतिमच्या दोन बॉलवरती आकाश पावशेने दिले दोन धक्के. गावदेवी उसारली संघाला चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप बनत होती बिल्ड होत होती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उसारलीसाठी आणि ती पार्टनरशिप मात्र तोडण्यात आली आणि बॅक टू बॅक त्यांना दोन विकेट घेतल्यात, त्यामुळे कमबॅक देखील झालाय गावदेवी. तुम्ही या ठिकाणी पाहतायत काकडोल संघाचं. आता गोलंदाजी मार्क वरती येत आहेत महेश मडवी ज्यानं दुसरं स्पेल
हातालो होता आणि पहिलाच बॉल वरती तुम्ही पाहता फटका भरपूर चांगला आहे, लांब देखील गेला तेवढाच, आणि इथे मात्र दिनेशच्या बॅट मधून निघतोय हा आणखीन एक दर्जेदार षटकार. चांगल्या बॅटर आहे आणि या मॅच मध्ये दिनेशच्या बॅट मधून आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग देखील झाली आहे. उत्तर दिले त्याने गावदेवी काकडवाला संघाच्या गोलंदाजांना, एकटा लढतोय या मॅच मध्ये, चांगली बॅटिंग तो करताना दिसलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 36 वरती 36, लॉस ऑफ 2 विकेट. वेलकम फॉर द सिक्स आणि षटकाराने स्वागत केलंय गोलंदाजाचं. शॉर्ट टर्मला बीट करेल डेफिनेटली आणि इथून मात्र आणखीन एक सुंदर फटका तुम्ही पाहताय दिनेशच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. येत असताना या मॅच मध्ये तुम्ही पाहताय आता सध्याच्या घडीला दिनेश एक वेगळ्याच लय मध्ये दिसलाय, आतापर्यंत 100% कॉम्पिटेटिव्ह बॅटिंग तो या मॅच मध्ये करताना दिसलाय गोलंदाजी करणाऱ्या काकडवाल संघाच्या विरुद्धामध्ये. आता कॅचची संधी, विकेट मिळू शकते दिनेशी या मॅच मध्ये. वेल कॅच, येस आय विल टेक, मी घेऊ शकतो, स्वतःवरती भरपूर चांगला विश्वास दाखवला आणि बॉडीला बॅलेन्स करत असताना इथे मात्र हा मोठा धक्का लागतोय. आता गावदेवी उचारली संघाला, दिनेश स्वरूपाने फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच, 11 चेंडूमध्ये 28 धावे, 1 विस्फोटक आणि बादली शॉर्ट बट स्वीट इनिंग मैदानावरती दिनेशनं दाखवले, ज्यात 2 षटकार 3 चौकार अप्रतिम बॅटिंग त्याने या मॅच मध्ये केली. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात गुणे तालिकेवरती, त्याची विकेट मिळाली आता मात्र गोलंदाज तुम्ही पाहतायत महेश मडबीला आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय तब्बल 40, लॉस ऑफ 3 विकेट. 40 वरती 3 गडी बाद झाल्यात गावदेवी उचारली संघाच्या या मॅच मध्ये. आता गोलंदाजी मध्ये कम बॅक होताना तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या विकेटची गरज होती ना कौदेवी काकडवालला ती विकेट दिली आहे गोलंदाज महेश मडबीनं. स्टेअर केला हा चेंडू ऑफ साईडला, फटका एक्झिक्यूट केला, एक डाऊट ठिकाणी मिळते, दुसरीचा प्रयत्न झालाय थोडेसे, मात्र गोलंदाज त्या ठिकाणी चाच पडले जरूर, मात्र बॅकअप सुंदर मिळाला आणि इथून मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना तुम्हाला पाहायला मिळते काकडवाल संघाकडनं आणि या सिंगलना संघाची धावसंख्या तब्बल तुम्ही पाहतायत कुठे तालिकेवरती लागली आहे 41 41 वरती. हा चेंडू तुम्ही पाहता टॅपिंग क्रिकेट मैदानावरती डीप मध्ये बॉल चाललाय, एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि आता थ्रो गॅदर करता आला नाही, विकेट मिळाली असती आणि इथून मात्र जरूर तुम्ही पाहतायत एक सिंगल ला डबल मध्ये प्राधान्य आता दिलं जातोय गावदेवी उचारली संघाकडनं, कारण आता मात्र प्रमुख फलंदाज बाद झाले हरेश दिनेश आणि त्यानंतर तुम्ही पाहताय राहुल जो लवकर बाद झाला भोपलाईनं फोडता डब्बा मध्ये परतला आणि त्यामुळे मिडल ऑर्डर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय फलंदाज नितीश भगत आणि राजेश भगत ही सला आता जोडी मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय तब्बला 43 वरती 43 43 धावा धावसंख्या फलकावरती, षटक क्रमांक 14 या मॅच मध्ये प्रगतीपथावरती गोलंदाज तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला चांगलं कमबॅक करून देतोय गावदेवी काकडवाल संघासाठी गोलंदाज महेश. पुन्हा एकदा टॅप टॅप केला हा बॉल अंडरम बॉक्स टाईपचा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला, एक धावट्या ठिकाणी मिळते, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होताना तुम्हाला पाहायला मिळतीये. त्याचं कारण मात्र सिंगल डबलला आता भरपूर प्राधान्य दिलं जातोय या मॅचमध्ये आणि षटक दरम्यानचं संपलंय देखील तुम्ही पाहतायत मैदानावरती 14 आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 44 वरती 3 गडी बाद गावदेवी उचारली संघ या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना.
फॉर्च्युनर गाडी वरती हाय बाबा अशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय ना अशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय ना अशु शेळके गोल्डन मॅन त्याचा फेमस झालाय ना थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे आणि आता यानंतरची नेक्स्ट मॅच असेल आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल दोन ताकदर संघ एकमेकांसमोर लढताना तुम्हाला पाहायला मिळतील टीम नेरे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये विचुंबे संघ असेल इन अक्षरमध्ये तुम्हाला संघ स्वप्नील पाटील अँड कंपनी मैदानावरती उतरताना तुम्हाला पाहायला मिळेल तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणार आहोत त्यामुळे आपल्याला लगेच या ठिकाणी संपर्क साधायचा आहे शेवटचे आणि अंतिमचे षटक पहिल्या सत्रामधील गोलंदाज येत आहेत स्लॉगरमध्ये रोशन भोईर स्ट्राइक रेनला फलंदाज नितेश भगत पहिला बॉल फुल टॉस आहे ड्राईव्ह करत असताना स्टेडियमचा फटका तुम्ही पाहतात लॉंग ऑफ कडे हा बॉल चालला एक सिंगल त्या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलला संघाची धावसंख्या पुढे जातीये तब्बल तुम्ही पाहतात गुणतालिकेवरती 45 वरती 45 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागल्यात या मॅच मध्ये तुम्ही पाहताय किमान 55-60 पर्यंत पोहोचावं लागेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी उसारली संघाला आणि इथून मात्र तुम्ही पाहताय वेग आणि फक्त वेगच दाखवतोय या मॅच मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतंय डॉमिनेट केलाय सुरुवात चांगली झाली होती 3 षटकांमध्ये 30 धावा होत्या चौथ्या षटकामध्ये महेशचं कमबॅक राहिलं आणि अंतिम षटकामध्ये देखील थांबवण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय या मॅच मध्ये गोलंदाज रोशन भोईरकडनं संघाची धावसंख्या 45 तुम्ही पाहतायत गुणतालिकेवरती नितेश आणि फलंदाज मैदानावरती राजेश भगत ही जोडी सध्या त्याच्या घडीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरती आल्यात मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करते आता मात्र उसारली संघ आणि अपील झाली एस एल बी डब्ल्यू मैदानाच्या आतमध्ये स्वीकार ठरेल फलंदाज आणखीन एक धक्का मात्र इथं नागतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय तो म्हणजे तुम्ही पाहतात मैदानावरती राजेश रूपाना आणखीन एक धक्का चांगलं कमबॅक या स्लॉगरच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी तुम्ही पाहताय काकडोल संघासाठी तर मी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करेन या पुढचा जो सामना आहे एका बाजूला नेरे संघ आणि त्यांना फाईट करेल विचुंब संघ या दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये या स्पर्धेचा नियम तुम्हाला कंपल्सरी टॉस करावा लागतो त्यामुळे दोन्ही संघांना मी विनंती करतोय समालोचन कक्षामधून की आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधा शेवटचे षटक प्रगतीपथावरती गोलंदाज रोशन भोईर चांगली गोलंदाजी 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव दिली आहे फक्त आणि 1 विकेट देखील त्याने घेतल्या 14 देखील डॉट आलाय त्यामुळे थोडासा दबाव आता वाढेल बॅटिंग करणाऱ्या स्लॉगरच्या षटकामध्ये कमबॅक झालंय या मॅच मध्ये कौतुक व्हायला हवा गोलंदाज तुम्ही पाहताय तर राजेश भोईरचा चांगलं रोशन भोईरचा आणि चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये बन्नट वेगानं तो गोलंदाजी करताना दिसला आतापर्यंत यंगस्टर आहे या मॅच मध्ये तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना काकडोल संघाचा थ्रो थोडासा खराब आहे मात्र या ठिकाणी कॉलिंग देखील नव्हती दोन फलंदाजामध्ये त्यामुळे इथे मात्र आणखीन एक विकेट मिळू शकते आणि विकेट मिळतीये गोलंदाजी करणाऱ्या संघ मैदानावरती काकडोल संघाला फलंदाज बाद भरपूर चांगल्या पद्धतीनं मात्र गोलंदाजी होते अंतिमच्या या स्लॉगरच्या षटकामध्ये आणि इथून मात्र चांगले कमबॅक देखील झालाय गोलंदाजी करणाऱ्या तुम्ही पाहताय त्या काकडोल संघासाठी गोलंदाज तुम्ही पाहताय त्या ठिकाणी रोशन भोईरच्या माध्यमातून कौतुकाव कामगिरी या मॅच मध्ये आता कॅच का संधी आहे आणि टिपला एक सुंदर झेल आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी लागतो आणि अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त मात्र रोशन भोईरना 2 दिल्या आणि 2 विकेट त्याने घेतल्या त्यामुळे या षटकामध्ये कमबॅक करून दिला गावदेवी काकडोलसाठी आणि फक्त
5 षटकामध्ये धावा जमवल्यात, ते म्हणजे तब्बल तुम्ही पाहताय 46, आणि या मॅचमध्ये आता 47 धाबेची गरज आहे जिंकण्यासाठी. गाव देवी तुम्ही पाहताय त्या मैदानावरती काकोडल संघासमोर, आणि आता मात्र काकोडल संघ कशा प्रकारे बॅटिंग या मॅचमध्ये करेल की त्यांना रोखून ठेवेल गाव देवी उसारली संघ. या संघाची देखील ताकद आहे त्यांची गोलंदाजी, चांगलं पॅटर्न रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत गावदेवी काकडवल संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी, आणि त्यांना 5 षटकामध्ये 47 धाबा कम्प्लीट करायच्या आहेत. आणि या मॅचमध्ये उत्तरार्धामध्ये मी तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन पुन्हा एकदा शेर शौर किंग आमच्या मित्र बबुशांचा आवाज आपण ऐकूया. तोपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ मिळतोय, या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एका सुमधुर असा संगीत. थँक्यू. तर आपण आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहणार आहोत संघ नेरे आणि त्यांच्या विरुद्ध तुम्हाला विचुंबे संघ पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रिपोर्ट करा. जितू 11 जानवाना नेरे संघ आणि त्यांना फाईट करेल मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इन एक्शनमध्ये विचुंबे संघ. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करूया की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. तो चलिए धन्यवाद है शुभम यहाँ से आई हुई तमाम दर्शकों का दिल से स्वागत है. गाँव देवी शिवसंभ क्रिकेट संघ सरकारी कामगार पक्ष आते नवाल जिसने शिटम से बात करेंगे. माजी आमदार चषक 2024 में सभी का तेदिल से स्वागत है. आदरणीय देखिए बात करेंगे बलराम पाटिल साहब है. एक नेक दिल दरिया दिल डीजे ओके बहुत बढ़िया डीजे. और डीजे बात करेंगे परू तेंबोडे निश्चित रूप से स्वागत है. हमारे डीजे प्रणय भी हम देख सकते हैं उस अगले टीम में खेलते हुए. तो चलिए उसके साथ साथ देखिए बात करेंगे आधे के एकदम से आयोजक की बात करेंगे युवा एकदम से देखिए बात करेंगे. अब सुशांत दादा लीजिए विकी दादा लीजिए शुभम दादा लीजिए निश्चित रूप से. एक हमारे पास आज हॅलो ओके तो चलिए बात करेंगे यहाँ से. हाँ ओके धन्यवाद जी बहुत बढ़िया साथ देखिए यहाँ पर लाजवाब. नहीं ये थोड़ा सा मुझे लगता है ज़्यादा हल्की सी नॉर्मल. तो चलिए बात करेंगे ओके ओके 47 रनों की टारगेट है. देखते हैं ये टारगेट से कितना आसान बनेगा कितना मुश्किल बनेगा ये तो आने वाला समय वक्त ही बताएगा. यहाँ से इस टूर्नामेंट की बात करेंगे देखिए खास है 1,00,000 जिसका देखिए फर्स्ट प्राइज है. दूसरा प्राइज बात करेंगे यहाँ से सिटी थोड़ा सा मार रहे हैं. सेकेंड प्राइज देखिए 50,000 है और जहाँ पर देखिए मालिक अभी के लिए हम देख सकते हैं फ्रीज है. तो चलिए गेंदबाज तैयार पहला गेंद अपी लंबा था यहाँ से अपील है
लेकिन अब टर्म से बाहर देखे गेंद निकलता हुआ। अंपायर की बात करेंगे तो आज टेनिस करियर की दुनिया में जाकर इतिहास उठा कर देखिए, इतना बढ़िया शानदार शानदार आज रायगढ़ पनवेल में सत्यवान कागड़ी सर, सुनील टांडिल सर, लाजवाब अंपायरिंग के काम। और ये चलिए भाई, बहुत बड़ी गलती हो गई भाई, महेश मडवी देखिए, अभी अभी जिस खिलाड़ी ने मलंगगढ़ में देखे बुलेट हासिल किए थे बली भुईर के साथ है, दोनों बैटर उतरे थे मैदान पर है, लेकिन पहला ब्रेक थ्रो दिलाते हुए बड़ा विकेट है, बड़ी मछली जाल में फंसी, जितनी तारीफ किया जाए गेंदबाज राहुल के वहां से उतना कई। हमारे बात करेंगे टारगेट इतना बड़ा तो नहीं है, लेकिन अब थोड़ा सा मुश्किल दिखाई देगा शायद, 47 रनों का टारगेट से एकदम देखिए बात करेंगे पहाड़ी के करीब ऐसा दृश्य देखिए जो हमें देखने को मिला था निश्चित रूप से वर्ल्ड कप में धर्मशाला मैदान, थोड़ा रेड कलर था लेकिन कुछ पहाड़ी के बीच में शो मैदान था लेकिन बड़ा खूबसूरत था। तो चलिए कभी कभी देखिए इसके ऊपर बैठकर मैच देखने का मजा कुछ अलग रहता है और मेहनत बहुत लिया गया है और एक जरूरत रहता है हमेशा देखिए कि ग्राउंड से ये बचाना बहुत जरूरी। एक जमाना था लोग ये सोचा करते थे कि रोटी कपड़ा मकान बहुत अहमियत है और मैं तो कहूंगा ओहो ये देखिए पली भुईर भाई खतरनाक घातक फॉर्म से गुजर रहे हैं भाई, मैं इसका विकेट गिरने के बाद देखे जवाब अपने जिम्मेदारी पर लेते हुए और आता हुआ उनके बल्ले से देखिए पहला गगन चुम्बी छक्का। नितिन है तो डीजे, सैंडी है तो डीजे साबित कर दिया, दिल में अगर जुनून है तो आप भी बेहतर बन सकते हो। ये देखिए छक्का लगा, ओ चिंगो चिंगो, बहुत बड़ी गलती कर दी भाई, यहां से खाया गुटका और फोड़ा मटका, लगेगा 420 का झटका, क्योंकि जिस खिलाड़ी का आपने क्या छोड़ा है ना बुलेट में देखिए, महेश मडवी के साथ बली भुईर और मलंगगढ़ में बात करेंगे अभी तक देखिए उस टूर्नामेंट में भाले गांव यहां पर तीन बुलेट और मलंगगढ़ में रह चुका है, रवि वाई ले लीजिए, सूरज दूत कर लीजिए, टीम के लिए दो खिलाड़ी और ये दो खिलाड़ी देखिए वो बुलेट को हासिल किए और कहते ना शेर के पूछ में पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं ऐसा झप्पी मिलेगा, था वह 4 रन। चाहूंगा टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां से 12 रन बनाए क्योंकि पिछले कुछ मुझे लगता है 56 या 60 घंटे से कंटिन्यू कमेंट्री में आवाज लगन से जीवित रखा है, निश्चित रूप से डीजे आपको श्रेय जाता है। और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का उसको देखिए बात करेंगे 12 रन बनाए और बल्लंगढ़ विभाग की देखिए बात करेंगे काकरवाल टीम एक अच्छी टीम जिसका हमेशा टेनिस करियर में एकदम अच्छा दबदबा रहते हैं और श्रेय जाता है मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष महेश दादा गायकोड़ साहब देखिए बात करेंगे नगर सेवक और एक दमदार अध्यक्ष, अध्यक्ष ट्रॉफी भी कंप्लीट हुआ और उसके साथ साथ देखिए बात करेंगे प्रदीप सेठ मडवी साहब देखिए उपाध्यक्ष
40 प्लस के देखिए इंडिसेट पार्टी सब है और हर किसी का देखिए बात करेंगे। बहुत बड़ी साथ योगदान एकदम से मलंगढ़ क्रिकेट बदल चुका है और मलंगढ़ विभाग से देखिए काकड़वाल टीम बड़ा अच्छा लगा। इस बार देखिए टाइमिंग एलिवेशन सब कुछ है, बड़ा हिट AK-47 चरण टीम का स्कोर देखिए 18 तक पहुंचता हुआ और एक गलती देखिए विकेट कीपर देखिए बात करेंगे। ओ धोनी हेयर स्टाइल देख सकते हो, धोनी की शुरुआत ऐसी हुई थी। राजेश भगत देखिए यहां से अच्छी बात है, विकेट कीपिंग के साथ लोग भी वो बनाए रखे हैं। जीतू आ चुके हैं भाई, क्या बात है, कल किरोली नाइट में हमारे साथ थे और आज यहाँ डीजे आ गए, डीजे जीतू आ गए हैं और खूब मजा आ जाएगा। डीजे परु में देखिए यहाँ से व्हाइट का जबा कागड़ी सर थोड़ा नजरे तीर गया, अंपायर कॉल देखिए यहाँ से भीमर के लिए खास करके। व्हाइट तो यहाँ से दिया गया है लेकिन सर जीतू अभी आपका जिक्र की नो बॉल देखिए यहाँ से डाउटफुल जो संदेश था यहाँ पर मुश्किल में आते हुए उस साली टीम देखिए बात करेंगे। अजीत भगत सर देखिए बात करेंगे, हमारे अच्छे दोस्त हैं तस्वीर रखे उनका भी स्वागत है और यहाँ से देखिए बात करेंगे और एक सिंगल आता हुआ प्रिंट का ज्यादा कुछ फायदा नहीं उठा सके और एक गलती देखिए यहाँ से जहां पर पली भुईर का कैच है उसके बाद देखिए दो छक्के अभी तक दाग चुके हैं और महेश मड़वी देखिए बात करेंगे बड़े सस्ते में आउट हो गए थे लेकिन उसके बाद देखिए साथ लिभाते हुए किशोर मड़वी देखिए यहाँ से लाजवाब देखिए यहाँ से मलंगढ़ विभाग से और बहुत बढ़िया आप ड्राइव देखिए यहाँ पर डीप कवर एकदम खुला है और एक चार रन आता हुआ यहाँ से देखिए किशोर मड़वी भी देखिए यहाँ पर एक्सीलेंट पर पैर लगा चुके हैं यहाँ पर चौके के साथ ही टीम का स्कोर जाकर पहुंच गया है 26 रन। बहुत बढ़िया देखिए ऐसे लाजवाब और उसके बाद देखिए स्लो स्वीप इस बार भी फील्डर से दूर देखिए ऐसे किशोर मड़वी का गाड़ी चलता हुआ पम 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 चार रन